एक प्लॅटफॉर्म आपण केलेला आहे ज्याच्यावर महाराष्ट्रासाठी आणि युवा पिढीच्या भविष्यासाठी जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांवर व्होटिंग होणार. त्याच्याचबरोबर जो मुद्दा त्या ठिकाणी दिला असेल त्याच्यावर सोल्युशन हे युवा वर्ग त्या ठिकाणी शोधणार. लाखो युवा या फोरमच्या माध्यमातून एकत्रित येऊन महाराष्ट्राला एक सकारात्मक धोरण एक विजन हे स्वतः देणार आहेत असं आम्हा सर्वांना त्या ठिकाणी वाटतं की आज आम्ही सत्तेत नसलो तरी जे लोक सत्तेत आहेत त्यांना हे विजन डॉक्युमेंट आम्ही देऊ आणि अपेक्षा करूया त्यांच्या माध्यमातून लोकांनी मांडलेले मुद्दे आणि जे विजन आहे ते त्या ठिकाणी ते स्वीकारतील आणि त्या पद्धतीने काम करतील. महाराष्ट्र विजन फोरम हा महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी आणि खास करून युवा वर्गासाठी एक प्लॅटफॉर्म आपण केलेला आहे ज्याच्यावर महाराष्ट्रासाठी आणि युवा पिढीच्या भविष्यासाठी जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांवर व्होटिंग होणार. त्याच्याचबरोबर जो मुद्दा त्या ठिकाणी दिला असेल त्याच्यावर सोल्युशन हे युवा वर्ग त्या ठिकाणी शोधणार आणि या महाराष्ट्रासाठी एक जी पॉलिसी असावी ती पॉलिसी महाराष्ट्रातले युवा एकत्रित येऊन ही बनवणार आणि एक विजन जे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे ते लोकच लोकांच्या हितासाठी एक विजन जे निर्माण करतील त्याचं एक डॉक्युमेंटेशन आपण या महाराष्ट्र विजन फोरमच्या माध्यमातून करणार आहोत. हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जे वाटतं काय पद्धतीचं आपलं राज्य असावं काय पद्धतीच्या पॉलिसी असाव्यात ते व्यक्त होण्याचं एक प्लॅटफॉर्म आपण महाराष्ट्र विजन फोरमच्या माध्यमातून हे युवा पिढीला त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बनवलेलं आहे. या फोरमच्या माध्यमातून जे मुद्दे युवा वर्गाकडनं पुढे येतील त्याच्यातले काही सिलेक्टेड जे काही सोल्युशन्स असतील विजन मुद्दे असतील त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्या युवकांना प्रेझेंटेशन करण्याची संधी देणार आहोत. त्याला बक्षीस सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं व्होटिंग जे झालेलं असेल जे डॉक्युमेंट तयार झालेलं असेल ते डॉक्युमेंट आपण एकत्रित आणून जे सर्व मेंटर्स आहेत असे 20 मेंटर आतापर्यंत या प्रोग्रामला जुडलेले आहेत अजून ते वाढतील सुद्धा त्या मेंटर्स समोर ते सगळे मुद्दे दिल्यानंतर त्याचं एक डॉक्युमेंटेशन आपण तयार करणार. ते डॉक्युमेंटेशन आज सत्तेत असणारे जे महाराष्ट्रातले सर्व लोक आहेत पार्टीज आहेत त्यांना सुद्धा ते आपण देणार आहोत आणि त्यांना दिल्यानंतर त्यांना लोकांकडनं आपण विनंती करणार आहोत. हे लोकांकडनं आलेले मुद्दे आहेत असं विजन इथं असणारी युवा जनता त्या ठिकाणी अपेक्षा ठेवते ते त्यांनी करावं आणि विरोधात असणारी जी पार्टी आहे जे काही पक्ष असतील त्यांना सुद्धा ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी दिलं जाईल. त्यामुळे अनेक लोक जेव्हा एकत्रित येतात रोज दैनंदिन जीवनामध्ये अडचणी त्यांना ज्या सोसाव्या लागतात त्यातून जे काही सोल्युशन त्यांनी शोधलेलं असतं त्याचं एक विजन डॉक्युमेंट हे आपण त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत. लाखो युवा या फोरमच्या माध्यमातून एकत्रित येऊन महाराष्ट्राला एक सकारात्मक धोरण एक विजन हे स्वतः देणार आहेत असं आम्हा सर्वांना त्या ठिकाणी वाटतं. राज ठाकरेंनी केलं होतं ज्याला ब्लूप्रिंट असं याच्यामध्ये जे काही विजन असेल जे डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत ते सर्वच पक्षाला त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि त्याला एक सातत्य असणार आहे. हे फोरम सुरू झालं आणि नंतर बंद झालं असं होणार नाही. हे फोरम सातत्याने वेगवेगळे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी पुढे चालत राहणार आहे. त्याला एक सातत्य त्या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यावर एक चर्चा होणार आहे. चर्चा झाल्यानं ते डॉक्युमेंट फक्त आपल्याजवळ न ठेवता आणि त्याची फक्त पब्लिसिटी न करता ते त्या त्या धोरण करणाऱ्या लोकांकडे आपण देणार आहोत. त्यामुळे 10 लोक एखाद्या ऑफिसमध्ये बसून जर राज्यासाठी त्या ठिकाणी धोरण करत असतील त्याच्यापेक्षा लाखो लोक दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी त्यांना बघाव्या लागतात सोसाव्या लागतात त्यांना बदल व्हावा असं वाटतं त्या सगळ्या लाखो लोकांकडनं हे विजन डॉक्युमेंट आपण तयार करून त्या त्या धोरणकर्त्यांकडे ते पोहोचवणार आहोत. तुम्ही म्हणता की राजकीय फोरम आहे असं मात्र ज्या पद्धतीने तुम्ही एक राजकीय नेते म्हणून त्या फोरमला पुढे घेऊन जात आहे त्यामुळे असं होऊ नाही शकत की हे अराजकीय असणार आहे. याचं राजकीय मोटिव नेमका काय असेल? शेवटी सुरुवात कोणाला कोणातरी त्या ठिकाणी करावी लागते. मी राजकारणात आहे
हा मुद्दा महत्त्वाचा वाटला, अनेक युवांनी हा मुद्दा पुढे त्या ठिकाणी आणला. आता हा मुद्दा ते पुढे आणत असताना आपण एक व्यासपीठ त्या ठिकाणी निर्माण केलं आहे. याचा अर्थ असा नाही की मी राजकारणात आहे मग राजकारणातून मी बाहेर जाणार आणि मग हे डॉक्युमेंट पुढे आणणार. मी राजकारणात आहे हे लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे, युवांना हे माहिती आहे. पण शेवटी महाराष्ट्राला नेहमीच काही ना काहीतरी नवीन या देशाला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे फोरम पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपण करत आहोत, ज्याच्यातून सामान्य लोक युवा वर्ग हे महाराष्ट्राचं धोरण त्या ठिकाणी बनवणार आहोत. त्यामुळे या प्लॅटफॉर्मकडे अराजकीय दृष्टिकोनातूनच आपल्याला बघावं लागेल. आणि हेच मी सांगतो की आज आम्ही सत्तेत नसलो तरी जे लोक सत्तेत आहेत त्यांना हे विजन डॉक्युमेंट आम्ही देऊ आणि अपेक्षा करूया त्यांच्या माध्यमातून लोकांनी मांडलेले मुद्दे आणि जे विजन आहे ते त्या ठिकाणी ते स्वीकारतील आणि त्या पद्धतीने काम करतील. मी ब्लूप्रिंट त्यांनी त्या ठिकाणी जे मांडलं त्याबद्दलची सकारात्मक चर्चा लोकांच्या मनामध्ये होती, ध्यानामध्ये होती. फक्त ते ब्लूप्रिंट जे मांडलं गेलं ते अस्तित्वात त्या ठिकाणी आलं नाही. ते खरं तर आलं असतं तर कदाचित लगेचच दुसरं इलेक्शन त्या ठिकाणी जे झालं त्याच्यामध्ये त्यांना अजून जास्त ताकदीने लोकांनी निवडून दिलं असतं. पण ब्लूप्रिंट कुठलीही असली तरी ती इम्प्लिमेंट त्या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून याचं नाविन्य असं आहे की ही ब्लूप्रिंट नाही तर हे विजन डॉक्युमेंट आपण जे करत आहोत ते सत्तेत आणि सत्तेत नसणाऱ्या सर्व पार्टीकडे आपण त्या ठिकाणी ते देणार आहोत.